दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी परिसरातील दामले वस्ती येथे अवैध गॅस पॉईंटवर धाडी टाकून सहा जणांना अटक करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली असून संबंधितांकडून पाच लाख अठ्ठावीस हजार साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अनिकेत सुनील जलबांग वैवर्ष सत्तावीस राहणार भीमनगर वळसंग तालुका दक्षिण सोलापूर सैलानी इक्बाल बागवान वैवर्ष तीस राहणार पंचमूर्ती मंदिरासमोर सोलापूर जाफर गुलाब शेख वैवर्ष चाळीस राहणार दोनशे एक नवी विडी घरकुल सोलापूर अरबाज इस्माईल बागवान वैवर्ष बावीस राहणार संगमेश्वर नगर अक्कोलकोट रोड सोलापूर अफताब वाहिद सय्यद वैवर्ष एकवीस राहणार मित्रनगर शेळगी विकी किसन गायकवाड वैवर्ष बत्तीस राहणार समाधान नगर अक्कोलकोट रोड असं अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना अवैध गॅस पॉइंट सुरू असल्याची माहिती मिळाली होती मिळालेल्या माहितीवरून त्यांच्या पथकाने मुळेगाव तांडा शिवारातील दामले वस्ती येथे धाड टाकली त्या ठिकाणी पत्राशेड मध्ये गॅस पॉइंट आढळून आला पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतलाय व पंचवीस गॅसच्या टाक्या दोन रिक्षा दोन मोटरसायकली इलेक्ट्रिक मोटर व एक वजन काटा वीस फूट केबल एक गॅस भरण्याकरिता वापरला जाणारा पितळी नोजल रोख रक्कम असा एकूण पाच लाख अठ्ठावीस हजार साठ रुपये किमतीचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ पुढे सहायक फौजदार मनोहर माने पोलीस अंमलदार बापू शिंदे लालसिंग राठोड नितीन चव्हाण अजय वाघ यांनी पार पाडली